कोण रामदास कदम? रामदास कदम आहेत कोण? त्यांचा संबंध काय? रामदास कदमांसारखा कृतघ्न माणूस मी बघितला नाही. त्या कृतघ्न कोण आहे, बेमान कोण आहे मला बोलायला लावू नका. शिवसेना भास्करजी, तुमच्याकडून मला शिकण्याची आवश्यकता नाही, पण सुरुवात आपण केली तर शेवट करण्यासाठी रामदास कदम सक्षम आहे, एवढंच मी आपल्याला सांगतोय. कोण रामदास कदम? रामदास कदम आहेत कोण? त्यांचा संबंध काय? रामदास कदमांसारखा कृतघ्न माणूस मी बघितला नाही. ज्या पद्धतीनं रामदास कदम हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर जी टीका करतायत, आरोप करतायत, जी भाषा वापरतायत, ते रामदास कदम इतके कृतघ्न असतील असं मला कधी वाटलं नव्हतं. ज्या ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्या त्या राज्यामध्ये निवडणूक पूर्व हा इतिहास आहे, आणि म्हणून तो इतिहास माझ्या डोळ्यासमोर आहे. आमदार शिवसेनेतून त्यांनी विश्वासघात केला आणि शिवसेनेला सोडली, शिवसेनेची सत्ता घालवली. हा सगळा जो विषय आहे हा महाराष्ट्रातल्या जनतेला अजिबात पटलेला नाही, आवडलेला नाही, रुचलेला नाही. किंबहुना उद्धव साहेबांसारखा एक अतिशय सालस, सुसंस्कृत, सौम्य, समंजस आणि सर्वांना आपलंसं मानणारा मुख्यमंत्री, त्याला ज्या विश्वासघातानं या राजगादीवरून खाली खेचण्यात आलं, याच्या अनंत वेदना ह्या महिला, पुरुष, तरुण वर्ग सगळ्या जाती धर्मातल्या लोकांच्या मनामध्ये आहेत. आणि म्हणून शिवसेना जाग्यावर आहे किंबहुना शिवसेना वाढणार आहे, पण तिला योग्य प्रकारे आकार देणं, तिला व्यवस्थितपणे दिशा देणं आणि उद्याची निवडणूक लढण्याबरोबरच जिंकण्याकरता म्हणून आव्हान आहे. त्यांनी ते लवकर तोंड उघडावं त्यांचं. मी वाट बघतोय ते तोंड कधी उघडतायत. आणि आता त्यांनी सुरुवात केली ना, ते मला म्हटले मी कृतघ्न आहे, मी बेईमान आहे. मी शिवाजी पार्कच्या जाहीर सभेमध्ये उद्धवजींच्या सोबत भाषण केलं, मग आता शिवाजी पार्कला सभा का नको म्हणतायत? अहो भास्कर जाधव, जेव्हा मी उद्धवजींच्या सोबत भाषण केलं शिवाजी पार्कला, तेव्हा उद्धव साहेब शरद पवारांच्या मांडीवर बसले नव्हते, तेव्हा सोनिया गांधीच्या पायाजवळ ते बसले नव्हते, तेव्हा शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व त्यांच्यासोबत होतं, याची माहिती करून घ्या आणि मग बोला आपण. त्या कृतघ्न कोण आहे, बेमान कोण आहे मला बोलायला लावू नका. जे वास्तव आहे ते मी बोलतोय. आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आम्ही वाचवतोय, आम्ही वाचवतोय. शिवसेना भास्करजी, तुमच्याकडून मला शिकण्याची आवश्यकता नाही. मी कडवा शिवसैनिक आहे बाळासाहेबांचा, कुठल्याही पक्षात जाऊन आलेला माणूस मी नाही आहे. तर आपण कुणावरती काय बोलतोय ते विचार करून आपण बोलावं. मला शक्यतो कोकणामध्ये शिमगा नको हवा होता, पण सुरुवात आपण केली तर शेवट करण्यासाठी रामदास कदम सक्षम आहे, एवढंच मी आपल्याला सांगतोय.